हॅलो नमस्कार तर इथे तुम्ही बघत असाल तर आम्ही चाललेलो होतो बाईकवरती मी आहो आणि वरद तर आम्ही मुलांच्या स्कूलमध्ये ओपन डे होता म्हणजे जस्ट एक्झाम झाल्या होत्या आणि त्यासाठी जे, जे पेपर्स असतात तर ते बघायला बोलवलं होतं सो आम्ही चाललो होतो स्कूलमध्ये आणि बाईकवरती चाललो होतो ॲक्च्युली आम्ही दोघंच जाणार होतो परंतु नंतर वरद आहे तर तो आ, मागे लागला म्हणजे यायचं आहे असं तर आज गुरुनानक जयंती असल्यामुळे आज सुट्या होत्या आणि त्याच्यामुळे आज ओपन डे ठेवला होता स्कूलमध्ये तर इथे बघा मी व्हाईसोहोर करते कारण की रोडवरती जाताना बोलता येत नाही आणि जरी बोललं तरी हवेनी बिलकुल आवाज येत नाही त्यामुळे इथे बघू बघत असाल तर मी तुम्हाला आमच्या इथे हायवेच्या बाजूचं वातावरण दाखवते इथे आहे पेट्रोल पंप त्यानंतर पुढे गेलं की पुढे आहे हॉटेल आणि त्यानंतर अजून एक पुढे पंप आहे तर तिथे आम तिथे आम्ही पेट्रोल भरणार आहे तर आता सध्या जे आहे तर तर, तर पेट्रोल डिझेल प्रचंड महाग झालेलं आहे त्यामुळे शक्यतो आम्ही बऱ्यापैकी फोर व्हीलर टाळतो जिथे दोघांना जायचं असेल तिथे दोघे बाईकवरती जातो जर जवळ जायचं असेल तर बाईकवरती जातो लांब जायचं असेल तर फोर व्हीलर घेऊन जातो तर दोघांनाच जायचं होतं नंतर अचानक वरद मागे लागला वरदलाही आज लेक्चर्स नव्हते ऑनलाईन त्याचे होतात तर ते नव्हते त्यामुळे त्यालाही घेऊन गेलो अचानक आणि म्हटलं चला बाईकवरती जाऊया आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन जर अजून शॉर्ट्स बघितले नसतील तर मी बाईकवरचे एक दोन तीन शॉर्ट्स टाकलेले आहेत आणि इथे आता आम्ही एक पेट्रोल गाडीमध्ये टाकतो आहे कारण जास्त जायचं नव्हतं फक्त आळ्याफट आळेफट्याला जाऊन यायचं होतं त्यामुळे टू हंड्रेड रुपीजचं इथे आम्ही पेट्रोल टाकलं होतं इथे बघत असाल तर एकशे चौदा रुपये लिटर आ, भाव होता पेट्रोलचा खूप महाग झालेला आहे त्यामुळे शक्यतो मी तर म्हणेन की जिथे गरज असेल तिथेच गाडी वापरावी अन्यत पायी गेलं जवळपास जर जायचं असेल तर गाडी वापरू नये कारण की तेवढीच इंधनाचीही बचत होईल आणि आपले पैसेही वाचतील परंतु जिथे हवं आहे तिथे जावंच लागतं तर इथे तुम्हाला दिसत असेल हॉटेल लक्ष्मी ढाबा तर इथे जी शेवभाजी आहे ती अप्रतिम मिळते आमच्या घारगावला आलं की हायस्कू कॉलेज आहे आणि कॉलेजच्या बाजूलाच हे हॉटेल आहे अगदी घारगावच्या थोडंसं अलीकडे एक दीड किलोमीटर फाट्याकडून जेव्हा तुम्ही येता तेव्हा हे लक्ष्मी हॉटेल जिथे आहे तर तिथे शेवभाजी जी आहे ती अगदी फेमस मिळते एक फेमस हॉटेल आहे तर तुम्ही बघत असाल तर आम्ही बाईकवरती होतो आणि इथे मला वाईसोहोर करावा लागला कारण की बाईकवरती खूप भरभर असा वाऱ्याचा आवाज येत होता त्यामुळे इथे बघत असाल तर एक वेगळी मजा असते बाईकमध्ये जाण्यातसुद्धा आणि हो मागच्या वेळीसुद्धा मी आळेफट्या आळेफट्याला स्कूल आहे माझ्या मुलांचं आम्ही राहतो घारगावला घारगाव टू आळेफटा जे डिस्टन्स आहे ते साधारणतः एक पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त किंवा पंधरा किलोमीटर असेल तर इथे तुम्ही बोर्ड बघितला असेल तर तो आळेखिंडी म्हणजे आळे आळेखिंडीपर्यंत आम्ही आलो होतो आता इथून पुढे मी थोडं थोडं शूट घेतलं जसं जसं जमेल तसतसं स्कूलमध्ये मा मला फारसं घ्यायला जमलं नाही कारण की सगळे होते आणि त्यामुळे तर इथे आता आम्ही जे युटर्न घ्यायला लागतो कारण की आपण जाताना आळेफाट्याकडे जातो आणि वरतचं जे स्कूल आहे ते ऑपोजिट साईडला आहे तर इथे आळेफाट्याच्या अलीकडे पुना नाशिक हायवेला आळेफाट्याच्या अलीकडे नाशिक रोडला आपलं हॉटेल आहे स्कूल आहे परंतु अलीकडेच आहे आळेफाट्याच्या अगदी एक दीड किलोमीटर आणि इथे बघत असाल तर तुम्ही बघू शकता एक अपोजिट साईडला पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे अपोजिट साईडला स्कूल आहे म्हणजे स्कूल आणि पेट्रोल पंप एकमेकांच्या समोरासमोर आहे तर इथे बघा रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल म्हणजेच फोजदार जम्बो किड्स असं वरचच्या स्कूलचं नाव आहे खूप सुंदर स्कूल आहे स्टाफही अप्रतिम आहे आणि खूप छान इलिवेशनसुद्धा आता छान केले त्यांनी लॉक लो, लॉकडाऊनमध्ये तर इथे बघत असाल तर इथे इथे बघू शकता तर इथे ज्या मॅम आहेत तर एक दोन तीन मॅम वरचच्याच होत्या त्यामध्ये कोमल मॅम दिव्या मॅम प्रतिभा मॅम तर अशा त्याच्या दोन तीन मॅम होत्या तर त्याला हॅलो केलं त्यात एका मॅमचा आज बड्डे होता तर इथे ज्या दिसत आहेत या आहेत ती, आहे ती धनश्री मॅम त्या इंग्लिशच्या मॅम होता आणि जास्त शूट घ्यायला मला जमलं नाही कारण आपण जेव्हा गावाकडे शूट करतो तर तेव्हा एक लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात तर आता बस तितकं शूट मी घेऊ शकले आणि त्यानंतर आता इथे बघत असाल तर आम्ही बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे आम्ही आता रिटर्न चाललो होतो घरी फक्त दीदीचे पेपर्स बघितले आणि तिथे पेपर्सचं शूट करणार होते परंतु लाऊड नव्हतं ना त्यामुळे नाही करू शकले आणि बऱ्यापैकी मार्क्स आहेत परंतु जसे मला हवे होते तसे नाहीत कारण की कसं झालं आहे दोन वर्ष झाले लॉकडाऊन होतं स्कूलचा पूर्ण नामशेष झाला होता, नाम होता जवळपास आणि आता पुन्हा डायरेक्टली स्कूल ओपन झाल्यामुळे पण होईल कवर हळूहळू दिदी जी आहे ती एट स्टँडर्डमध्ये शिकते आणि वरत जो आहे तो सेकेंडला आहे